ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोथळी येथे शॉर्ट सर्किटने 15 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचं लाखोचे नुकसान, भरपाई देण्याची होत आहे मागणी। कोथळी येथे चिपरी रस्ता लगत मोगलांडे, होलीकिरे, इंगळे या शेतकऱ्यांचं शॉर्ट सर्किटने 15 ते 20 एकर ऊस जळून खाक झाला। शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर थोड्याच वेळात अनेक शेतकऱ्यांचे ऊस जळून खाक झाले। कोथळी गावातील तरुण वर्ग आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा प्रयत्न केल्याने पुढील 50 एकर ऊस जळण्यापासून वाचला। कोथळी येथील महावितरण कंपनीने गेली अनेक वर्षापासून शेतीतील विद्युत वाहक तारा व पोल जीर्ण झालेले आहेत, तारा खाली लोंबत आहेत, त्या काढून नवीन बसवण्यासाठी अनेक वर्षापासूनची मागणी आहे, त्याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे। लवकरात लवकर जुन्या तारा काढून नवीन बसवण्याची मागणी होत आहे व जळालेल्या उसाला नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे। महानकर न्यूज साठी कोथळीहून सुभाष इंगळे।